कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत निघालेल्या अखेर सांगली जिल्ह्यातील शहरी भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक झाली आणि त्यात हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार बुधवार दिनांक 22 रोजी रात्री 10 ते 30 जुलै रोजी सकाळी 10 महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती या ठिकाणी कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लोकांनी जनता कर्फ्यू पाळायचा आहे. जयंत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राज्यमंत्री विश्वजित कदमही यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं 1000 टप्पा पूर्ण केलाय. 30 जून रोजी जिल्ह्यातील बाधितांची संख्या 385 होती. गेल्या 19 दिवसात तब्बल 600 अधिक रुग्णांची भर पडली आहे. सांगली, मिरज, कुपवाड या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगानं होतोय. आकडा 300 वर पोहोचलाय. या स्थितीत पालकमंत्री जयंत पाटील काय निर्णय घेतात आणि त्यांच्या भूमिकेला जिल्ह्यातील आमदार, खासदार काय प्रतिसाद देतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज अखेर शहरी भागात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ग्रामीण भागात मात्र जनता कर्फ्यू असेल. तिथे बंदचा निर्णय स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून घेतला जाईल. शक्यतो या भागातही बंद पाळावा असं आवाहन करण्यात आलंय. आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी लॉकडाऊन जेव्हा जेव्हा करण्यात आला त्यावेळी जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी अतिशय चांगलं सहकार्य दिलं. लॉकडाऊनची गरज नसावी असा आमचा देखील प्रयत्न होता. परंतु वाढणारी संख्या आणि दिवसेंदिवस 40-50 अशी रोज भर पडत असल्यामुळं याचा आकडा मर्यादेच्या बाहेर गेला तर हॉस्पिटलची देखील कमतरता भासण्याची शक्यता आहे. शेजारी असणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन झालेले आहेत. आपण आत्ता लॉकडाऊन करून ती संख्या मर्यादित आणणं हे आपल्याला शक्य आहे. शेजारच्या जिल्ह्यांचे लॉकडाऊन उठल्यानंतर आपण जर लॉकडाऊन करायला गेलो तर ते त्याचे देखील वेगळ्या अडचणी तयार होतील आणि मग जिल्ह्यातल्या व्यवहार शेजारच्या जिल्ह्यात जे करणारे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांचे देखील आक्षेप येतील. आणि म्हणून सोलापूर, सातारा, कोल्हापूर हे तिन्ही जिल्हे हे लॉकडाऊन झालेले आहेत. सकाळपासून मी जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींशी, विशेषतः विधानसभेच्या सर्व सदस्यांची आणि खासदारांची चर्चा केली. साधक बाधक चर्चा झाल्यानंतर अनेक पद्धतीचे परिणाम, दुष्परिणाम यांचा अभ्यास केल्यानंतर आम्ही सर्व या निष्कर्षापर्यंत आलो की या बाबतीत पुन्हा आपल्याला लॉकडाऊन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून 22 संध्याकाळी 10 आपण 8 30 संध्याकाळी 10 असं 8 आपण लॉकडाऊन घोषित करतो आहे. हा लॉकडाऊन महानगरपालिका सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेपुरता आणि जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका, नगरपंचायती यांच्यापुरताच मर्यादित असेल. आणि उरलेल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या जनतेला माझी आव्हान आहे की त्यांनी जनता कर्फ्यू म्हणून त्याकडे बघावं आणि पुढचे 8 ग्रामीण भागातल्या जनतेने सहकार्य करून जनता कर्फ्यू जसा आपण यापूर्वी 1 केलेला होता तसा जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करावी. पण मॉनिटरिंग लॉकडाऊनचं हे महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती जिल्ह्यातल्या यापुरतं मर्यादित राहील आणि त्यासाठी लॉकडाऊनचे तपशीलवार कोणत्या गोष्टी चालू राहतील, कोणत्या गोष्टी राहणार नाहीत याचं परिपत्रक उद्या योग्य वेळी माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत काढण्यात येईल. सांगली लॉकडाऊन करायची की नाही या संदर्भात आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. पण या बैठकीला सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना बोलावण्यात आलं नाही. यावरून गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. मंत्री जयंत पाटील हे फार हुशार, बुद्धिमान आणि पंडित आहेत.
त्यांना आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांना बोलावलं नाही, पण जयंत पाटील यांना 1,00,000 लोकांनी निवडून दिलं आहे. मात्र मला लोकांनी निवडून दिलेल्या 30 आमदारांनी निवडून दिलं आहे असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केला. इथं आज बैठक आहे याच्या संदर्भातली मला कोणतीही माहिती नाही किंवा कोणाचाही मला फोन आलेला नाही. आज आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि इथं आल्यानंतर समजलं की कोरोनाच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक चालू आहे आणि त्यांनी का आम्हाला बोलावलं नाही हे मला माहीत नाही. पण जयंत पाटील हा अत्यंत तज्ज्ञ बुद्धिवान पंडित माणूस आहे आणि मला वाटतं त्यांना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सल्ला द्यावं असं काय त्यांना वाटत नसावं, पण त्यांना याची जाणीव असायला पाहिजे. त्यांना 1,00,000 लोकांनी मतं देऊन निवडून दिलेलं आहे, पण गोपीचंद पडळकरांना ज्या आमदारांना निवडून दिलं अशा 30 आमदारांनी मला आमदार केलेला आहे. 30,00,000 लोकांनी त्यांना मतं दिलेत आणि त्या लोकांनी मला आमदार केलेला आहे. त्यांची भूमिका काय आम्हाला माहीत नाही आहे, पण कोरोनाच्या बाबतीमध्ये विधान परिषद आमदार, विधानसभा आमदार यामध्ये काय तफावत करायची काय गरज भासत नाही. मला वाटतंय जयंत पाटलांच्यामध्ये ते धारिष्ट नाही आहे मीटिंगमध्ये विरोधक आमदारांना बोलवायचं असं माझं मत आहे. तुम्ही ते आल्यानंतर त्यांचं मत विचारा, त्यांचं मत काय येतं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला माझं मत सांगेन. पण कोरोनाच्या बाबतीमध्ये राजकारण करायची जयंत पाटलांना अजिबात गरज नव्हती आणि गरज नाही आहे. इथं इतकी कोरोनाची परिस्थिती बेकार झालेली आहे. आज 1,009 पॉझिटिव्ह पेशंट आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री म्हणून त्यांनी त्या कोविड सेंटरला काय कमी पडतं आहे, त्यांना काय मदतीची गरज आहे? ज्या गावामध्ये जिथं पेशंट सापडत आहेत तिथं तुम्ही कधी गेला का? तिथल्या लोकांना प्रशासनाच्याकडून काही मदत केली का? या सगळ्या गोष्टीचा आढावा त्यांनी तिथं ग्राउंड लेवलला जाऊन घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. कोरोनाच्या बाबतीमध्ये कुठलंही राजकारण न करता ते आज जे काही डिसिजन घेतील तो डिसिजन त्यांनी विचारपूर्वक निश्चितपणे घेतील. जिल्ह्यातले विधानसभेचे आमदार आहेत, खासदार आहेत, हे सगळे चांगला निर्णय घेतील आणि आमची काही गरज वाटली प्रशासनाला तर आम्हाला बोलावलं तर आम्ही निश्चितपणे त्या मीटिंगला येऊ. पण आजच्या मीटिंगचं आम्हाला कुठलंही निमंत्रण नाही आहे आणि का दिलं नाही याची आम्हाला कल्पना नाही, ते तुम्ही पालकमंत्र्यांना विचारा. माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांनी काँग्रेस सोडू नये यासाठी हालचाली सुरू झाल्यात. त्यांना राज्यस्तरीय वजनदार पद देण्याबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांनाही पक्षात सन्मान मिळेल अशी ग्वाही दिली आहे. मात्र तरीही जयश्री पाटील यांनी आपली भूमिका अधिकृतपणे अद्याप स्पष्ट केलेली नाही. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीनं आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न चालू केलेत. त्यामध्ये सांगलीत काँग्रेसला खिंडार पाडण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे. खानापूरचे माजी आमदार सदाभाऊ पाटील हे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असतानाही त्यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा रस्ता धरला. मात्र त्यांची मनधरणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी केली नाही. मात्र जयश्री पाटील यांच्या नाराजीची दखल लगेच घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याची दखल घेत त्यांच्याशी चर्चा केली. यासाठी राज्याचे डॉक्टर राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेत जयश्री पाटील यांना पक्षातच थांबण्यासाठी प्रयत्न केल्या असं सांगितलं आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीला माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ आमदार मोहनराव कदम आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना डावलण्यात आल्यानं मोठा गदारोळ उठलाय. या बैठकीत जिल्ह्याच्या शहरी भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला खासदार आणि आमदारांना आमंत्रित करण्यात आलं आणि त्यांची मतंही जाणून घेण्यात आली. मात्र त्यात विधान परिषद आमदारांना डावलण्यात आलंय, त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग आणणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. आमदारांना विधान परिषद आमदारांना कोविडच्या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठक होत आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी फक्त विधानसभेच्याच सदस्यांना आणि खासदारांना या ठिकाणी या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे. विधान परिषदेच्या आमदारांना या बैठकीचं निमंत्रण दिलेलं नाही आहे. तर मला वाटतं की आम्ही विधान परिषदेवरती जे काही लोक निवडून गेलेलो आहे ते परदेशातून आम्ही या ठिकाणी आलेलो असल्यामुळं
जिल्हा अधिकाऱ्यांना परदेशी लोकांची हिंदुस्थानातल्या लोकांच्या प्रश्नासाठी काय गरज आहे आणि म्हणून विधान परिषदेच्या सदस्यांना त्यांनी बोलवलं नसावं, नाही बोलवलं तर काही हरकत नाही, परंतु कोविडच्या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनानं खरं बघितलं तर सगळ्यांना समन्वय ठेवून काम करणं गरजेचं आहे, परंतु ते आज होताना दिसत नाही आणि त्यांना पैसे द्यायचं म्हणजे हा सुद्धा एक प्रकारे दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि म्हणून निश्चितपणानं राजू शेट्टींनी आंदोलन न करता सरकारमध्ये त्यांना सांगून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना संपूर्ण भान आहे कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं आणि नाही. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव संपवण्यासाठी सर्वाधिक उपाययोजना पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही याचं निश्चित भान त्यांना आहे, परंतु आपण देवदैवतांचा आशीर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जर मंदिर बांधून व देवाची उपासना करून कोरोना जाणार नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर इथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील कोरोना जाऊ दे असं साकडं का घातलं याचं उत्तर आपल्याकडे आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. निश्चितपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टीला पूर्ण भान आहे की कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आणि कशाला नाही, आणि त्या दृष्टीनं कोरोना संपवण्यासाठी सर्वाधिक जास्त उपाययोजना मोदी साहेब या देशामध्ये करत आहेत हे सांगण्यासाठी ज्योतिषाची किंवा कोणाची आवश्यकता त्या ठिकाणी नाही आहे. आणि याचं निश्चित भान आहे की मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, परंतु आपल्या देवदैवतांचा आशीर्वादही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि जर मंदिर बांधून देवाची उपासना करून कोरोना जाणार नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे विठ्ठलाच्या चरणी जाऊन त्या ठिकाणी कोरोना नष्ट कर अशा प्रकारचं बोललेत यावर आपलं काय उत्तर राहील असा नम्र प्रश्न मला आदरणीय पवार साहेबांना या ठिकाणी करावासा वाटतो. लॉकडाऊनमुळं आर्थिक नुकसान होतंय याचं पूर्ण भान आणि जाणीव पंतप्रधान मोदी साहेबांना आहे आणि म्हणून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये गरीब कल्याणचं 1,70,000 कोटीचं पॅकेज आणून तात्पुरता दिलासा दिल्यानंतर 20,00,000 कोटीचं आत्मनिर्भर पॅकेज आणून त्या ठिकाणी आर्थिक व्यवस्थेला चालना देऊन इथे आत्मनिर्भर आपला देश आणि स्वतः होण्यावर त्यांचा भर दिलाय याकडे. माजी खासदार राजू शेट्टी यांचं दुधाबाबत आंदोलन म्हणजे मॅच फिक्सिंगप्रमाणे दूध फिक्सिंगचं आंदोलन आहे. सरकार त्यांना चर्चेसाठी बोलवेल आणि तरी ते दूध आंदोलन करतायत म्हणजे त्यांची ही भूमिका दुटप्पीपणाची आहे अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात खोत हे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. राजू शेट्टी हे आमदारकी मागायला बारामतीला गेले होते मात्र बैठकीसाठी न जाता ते आंदोलन करतात ही भूमिका शंकास्पद आहे. दूध दर वाढीसंदर्भात भाजपच्या खासदार आणि आमदारांनी सांगलीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं. जर दूध दर वाढ केली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 16 तारखेला दुग्ध विकास विभागानं 21 तारखेला दुग्ध विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दुधाच्या संदर्भामध्ये बैठक असल्याबाबत पत्रानं वेगवेगळ्या संघटनाला राज्यातल्या कळवलेलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही 16 तारखेला राज्य सरकारकडून पत्र आलेलं आहे की 21 तारखेच्या बैठकीला तुम्ही हजर राहा. 16 तारखेला राज्य सरकार त्यांना बैठकीचं निमंत्रण देतं आणि 17 तारखेला ते आंदोलनाची घोषणा करतात आणि 21 तारखेला आंदोलन करत आहेत. म्हणजे एका बाजूला सरकारची मीटिंग त्याच दिवशी आहे, यांचं आंदोलनही त्याच दिवशी आहे. म्हणजे एक प्रकारचं हे फिक्सिंग मॅच फिक्सिंगसारखा हा दूध फिक्सिंगचा प्रकार आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. राजू शेट्टींनी खरं बघितलं तर आता आंदोलन करायला नाही पाहिजे कारण ते त्या सरकारमध्ये घटक पक्ष आहे. बारामतीला ते आमदारकी मागायला गेले पवार साहेबांच्याकडं, मग त्यांना काय अवघड होतं पवार साहेबांच्याकडं दुधाचा दर मागायला. आणि त्या ठिकाणी जर दुधाचा दर मागायला परत एकदा बारामतीला गेले असते तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये वाटलं असतं की हा खरा खुरा आमचा शेतकऱ्यांचा नेता आहे.
परंतु एका बाजूला सरकारमध्ये राहायचं, सरकारला पाठिंबा द्यायचा, सरकारच्या धोरणांना पाठिंबा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला आंदोलनाचं नाटक करायचं, तर ही महाराष्ट्रातली जनता निश्चितपणानं ओळखून आहे. दुसऱ्या बाजूला ते म्हणत आहेत की केंद्र सरकारनं दुधाची भुकटी आयात केल्यामुळं दुधाचे भाव पडलेले आहेत. एक पूर्वीच्या काळामधली एक म्हण आहे, बाजारात पुरी आणि भट भटणीला मारी. अजून केंद्र सरकारनं परदेशामधून दुधाची भुकटीच हिंदुस्थानामध्ये आणलेली नाही आहे, तर भाव पडायचा संबंध येतो कुठं? खऱ्या अर्थानं आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही दूध भुकटीला निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान दिलेलं होतं आणि दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावरती 5 रुपये अनुदान दिलेलं होतं, 600 कोटी रुपये आम्ही दिलेलं होतं. पण या सरकारनं त्यांच्या जवळच्या मंत्रिमंडळातल्या सहकारी दूध संघांचं दूध संकलन खरेदी केलेले आहे आणि ते दररोज 7 लाख लिटर दूध खरेदी करत आहेत 25 रुपये प्रमाणे. म्हणजे एका बाजूला या राज्यामधल्या प्रायव्हेट दूध डेअऱ्यांचं महायुतीच्या वतीनं आज राज्यभर भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले साहेबांचा गट आणि रयत क्रांती संघटना यांच्या वतीनं सर्व जिल्हा अधिकारी, तहसीलदार, प्रांत यांना दूध दर वाढीच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलेले आहे. राज्यातला शेतकरी विविध संकटांचा सामना खऱ्या अर्थानं करत आहे. आज राज्यातला 50 लाख दूध उत्पादक शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेला आहे. राज्यामध्ये 1 कोटी 40 लाख दुधाचं दररोज संकलन होतं आणि जवळजवळ 50 लाख लिटर दूध हे पाऊचमध्ये विकलं जात होतं, परंतु त्याच्यामध्ये विक्रीमध्ये सुद्धा आता 35% घट झालेली आहे. बाय प्रॉडक्टमध्ये 70% घट झालेली आहे. 90 लाख लिटर दुधाची दूधभुकटी होत होती, परंतु दूधभुकटीला जागतिक बाजारपेठेमध्ये चांगला भाव नसल्यामुळं दूधभुकटी करणाऱ्या प्रायव्हेट कंपन्यांनीसुद्धा दुधाचे भाव कमी केलेले आहेत. काय भागामध्ये 18 रुपये ते 20 रुपये प्रतिलिटर गाईच्या दुधाला भाव मिळत आहे आणि त्यामुळं गाईच्या दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान द्यावं आणि दूधभुकटीला निर्यातीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावं ही मागणी घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी जिल्ह्यातले सर्व भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार, त्याचबरोबर घटक पक्षाचे नेते मिळून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. सरकारने या बाबतीमध्ये योग्य जर निर्णय नाही घेतला तर 1 ऑगस्टपासून राज्यभर दूध बंदचा एल्गार महायुतीच्या वतीनं पुकारण्यात आलेला आहे आणि आंदोलन निश्चितपणानं तीव्र केलं जाईल. सरकारनं याच्यामध्ये लवकर लक्ष घालावी अशी आमची विनंती आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यानं गंभीर परिस्थिती उद्भवल्याचा दावा करत आम आदमी पक्षातर्फे पुणे महापालिका आयुक्तांच्या केबिन बाहेर धरणं आंदोलन करण्यात आलंय. पुण्यात व्हेंटिलेटर आणि बेड किती उपलब्ध आहेत हे लोकांना ऑनलाईन पद्धतीनं समजावं यासाठी सुरू करण्यात आलेल्या डॅशबोर्डवरही योग्य माहिती मिळत नसल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केलाय. गेल्या 100 दिवसाच्या लॉकडाऊन नंतर हा वाढीव लॉकडाऊन झाला, परंतु आज पुण्यामध्ये अशी परिस्थिती आहे की व्हेंटिलेटर बेड तर शिल्लक नाहीच नाही, पण साध्या ऑक्सिजन बेडवरचा पेशंटला सुद्धा आज बेड मिळेल अशी झालेली आहे. पुण्यामध्ये आज परिस्थिती ही निर्माण होण्यामागे इथलं प्रशासन जे आहे ते झोपलंय की नाही अशी आम्हाला शंका आहे. याचं कारण असं की इथे औषधांचा कारभार चालू आहे, बेडचा कारभार चालू आहे. जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरची जी माहिती आहे ती अपडेटेड नाही आहे, त्यामुळे पोर्टलवरच्या माहितीवरनं जर तुम्ही तिथे फिरत राहिलं तर तिथे बेड नाही म्हणून सांगितलं जातं. आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामच्या वतीनं राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांनी घेतलाय. दरम्यान दूध उत्पादकांना योग्य भाव मिळत नसल्यानं शिवसंग्राम पक्षानं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. शेतकऱ्यांना 25 रुपये भाव मिळत नाही, तो भाव कोणतीच संस्था देत नाही, त्यामुळे 15 ते 20 रुपये भाव मिळतोय. राज्य सरकारनं दूध उत्पादकांना 10 रुपये प्रतिलिटर अनुदान द्यावं अशी मागणी शिवसंग्राम पक्षानं केली आहे. शासनानं 25 रुपये भाव हे बंधनकारक जरी केला असेल तरीही कोणताही संघ किंवा खाजगी संस्था ही 25 रुपये भाव देत नाही. अनेक खाजगी संस्था 15 रुपये, 16 रुपये, 17 रुपये, 18 रुपये
याच्यापेक्षा जास्त भाव हा दिला जात नाही, पैसे वेळेवर मिळत नाहीत, आणि म्हणून या सगळ्या दूध उत्पादकांचे प्रचंड हाल होत चाललेले आहेत। म्हणून आम्ही भारतीय जनता पक्ष आणि घटक पक्षाच्या वतीनं आम्ही एक निर्णय घेतला आहे की या दूध प्रश्नावर उत्पादकाच्या बाजूने त्यांना न्याय मिळावा म्हणून मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभं करायचा निर्णय घेतलेला आहे। वर्षानुवर्ष सुरू असलेल्या रासायनिक शेतीला फाटा देत शेतीमालाला मिळणारा भाव आणि खर्च यांचा मेळ लागत नसल्यानं परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सोन्ना येथील शेतकरी दिगंबर बाबासाहेब मगर या नवतरुण शेतकऱ्यानं आपल्याकडील 11 एकर जमिनीपैकी 33 गुंठ्यात जैन G9 केळीची 5x5 अंतरावरती 1300 रोपांची लागवड करून लाखोंचं उत्पादन काढलंय। दिगंबर मगर यांनी सेंद्रिय पद्धतीनं शेती करून होणाऱ्या खर्चावरती बचत केली आहे। त्यांनी केळीची लागवड केल्यानंतर जीवामृत 15 लिटर पाण्यामध्ये टाकून ड्रिचिंग व फवारणी केली। सुरुवातीला केळीच्या बागेत निघालेल्या गवताचा आच्छादनासाठी उपयोग केला। केळीची वाढ झाल्यानंतर त्याच्या पानाचा उपयोग केला। संपूर्ण सेंद्रिय पद्धतीनं केळीचं उत्पन्न घेतल्यानं त्यांना जवळपास या पिकातून 4-5 लाखांचं उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे। त्यांना लागलेला एकूण खर्च केवळ 25,000 एवढा आहे। हा खर्च खूप अल्प प्रमाणात लागला आहे। त्यांनी एक बोअरवरती योग्य नियोजन करून हे उत्पन्न काढलं आहे। सध्या त्यांच्या काही केळी काढणीस आल्या असून विक्री केली जाती आहे। त्यांनी व्हॉट्सॲप व फेसबुकच्या माध्यमातून स्वतःच या केळींची विक्री सुरू केली आहे। आम्ही दिगंबर मगर राहणार सोन्ना तर जिल्हा परभणी येथील सोन्ना येथील रहिवासी असून मी 1 ऑगस्ट रोजी केळीची लागवड केलेली आहे। 5x5 लागवड केलेली आहे आणि मी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती केलेली आहे। तर मी सुरुवातीला 1 ऑगस्टला जैन या कंपनीचे टिशू करसिल सर्व पाडून लागवड केलेली आहे आणि तिथून 15 दिवसानं मी जीवामृतचा डोस दिलेला आहे आणि तिथून पुढं प्रत्येक 1 महिन्याला 15 दिवसाला जसं होईल तसं 15 जीवामृतचा डोस द्यायला, बाकी याला कुठलंच म्हणजे रासायनिक खत वगैरे वापरलं नाही। आणि सध्या थंडीचं आज 11 महिने झालेले आहेत केळीला आणि आज जवळपास 50-60 झाडं माझी काढायला आलेले आहेत। आणि रासायनिक खत म्हणजे मी लावायच्या अगोदर विचार केला होता की म्हणजे जास्त आपल्याला खर्च करायचा नाही केळीवर, त्याच्यामुळं रासायनिक खत वगैरे हे वापरण्याऐवजी सेंद्रिय पद्धतीने मी करायचं ठरवलं। आणि सुभाष पाळेकरचे शेतीचे बरेच यूट्यूबवर मी व्हिडिओ बघितले आणि मला ते चांगल्यापैकी वाटले, त्याच्यामुळं मी सेंद्रिय पद्धतीनं एक करण्याचा प्रयत्न केला आणि आज जवळपास 40-45 किलोचे माझे घड आलेले आहेत। कमीत कमी घड हा 20 किलोचा आहे आणि जास्तीत जास्त काही झाड तर 45 किलोपर्यंत आहे। दुधाला भाव मिळावा यासाठी आता शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेतलं असून आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून आंदोलनाला सुरुवात झाली। दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं दुधाला 30 रुपये भाव द्या या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावरती उतरले। आज दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदय केंद्र आणि राज्य सरकारचा शेतकऱ्यांनी तीव्र निषेध केला। दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अकोले या ठिकाणावरून आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली। कोल्हापूर, सांगली आणि दूध पट्ट्यामध्ये हे आंदोलन अत्यंत वेगाने पसरेल याबद्दल काही शंका नाही। रोज सकाळी संध्याकाळी शेतकरी एकत्र येतील, दगडाला दुधाचा अभिषेक घालतील आणि दूध विरोधी धोरणाचा केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध या निमित्तानं राज्यभर शेतकरी करतील। नेहमीच हिंदूंच्या श्रद्धेवरती आस्थेवरती घाला घालायचा। आपण स्वतः घरात गीत रामायण ऐकायचं आणि बाहेर लोकांना सांगायचं की रामायण महाभारताची आता देशाला गरज नाही, हे आता तरी बंद करा। आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यानंतर आमचं आराध्य दैवत आमची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामांनी 14 वर्ष वनवास भोगला, पण कलियुगामध्ये वनवास जेमतेम आत्ताच संपलाय। तेव्हा पवारसाहेब आपल्या हातून काही घडत नसेल तर आपल्याला हात जोडून विनंती आहे की आमच्या प्रभू श्रीरामांना आता तरी शांततेत विराजमान होऊ द्या
अशी प्रतिक्रिया भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिली. नेहमीच हिंदूंच्या श्रद्धेवरती आस्थेवरती घाला घालायचा, आपण स्वतः घरामध्ये गीत रामायण ऐकायचं आणि बाहेर लोकांना सांगायचं की रामायण महाभारताची आता देशाला गरज नाही, हे किमान आता तरी बंद करा. आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यानंतर प्रभू श्री राम हे जे आमचं आराध्य दैवत आहे, आमची अस्मिता आहे, की त्यावेळेला 14 वर्षाचा वनवास भोगला पण कलियुगातला वनवास आमच्या प्रभू श्रीरामाचा जेमतेम आत्ता संपलाय. पवार साहेब, आपल्याला हात जोडून विनंती आहे, आमच्या प्रभू श्रीरामाला आता तरी शांततेत विराजमान होऊ द्या. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री व सातारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊनचा एकत्रित आढावा घेतला. या आढाव्यादरम्यान शंभूराज देसाई यांनी स्वतः गाडी चालवली, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच रंगू लागली आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्यानं 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मंत्र्यांनी आज आढावा घेतला. आज करारमध्ये मी स्वतः आणि जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री बाळासाहेब पाटील साहेब आम्ही दोघांनी जेवढे करारचे एंट्री पॉईंट आहेत, ज्या ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे त्या सगळ्या एंट्री पॉईंटची पाहणी केली, कराड शहरामधल्या कंटेनमेंट झोनची पाहणी केली आणि एकूणच कराडमध्ये लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे त्याचा आम्ही प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन दोघांनीही आढावा घेतला. कोरोनाच्या संकट काळात शेतकऱ्याचा दूध दर कमी झालाय, या दुधाच्या दरामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे, याचं निवेदन सांगली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. आषाढी एकादशी आणि कृषी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं दूध दरवाढीच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरणार आहे. कोरोनाच्या काळात बळीराजा शेतामध्ये राबत होता, मात्र त्याच्या मालाला आणि दुधाला किंमत मिळत नसल्यामुळं हे आंदोलन करण्यात येणार आहे. तसंच दुधाचे दर हे कमी झालेले आहेत, दुधाला किमान 10 रुपये दरवाढ मिळावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने गेल्या महिन्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व कलेक्टर ऑफिस आणि तहसीलदार कार्यालयांना दूध दरवाढी संदर्भात निवेदन देण्यात आली. त्याचबरोबर या महिन्यामध्ये जुलैच्या 6 तारखेला सर्व तहसीलदार कार्यालयांसमोर पांडुरंगाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून आंदोलन करण्यात आले. याचबरोबर या कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील सर्व हॉटेल, चहा टपरी, दूध व दुधाच्या पदार्थांची विक्री करणारी साधने बंद झालेली आहेत. दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे वेळेत मिळण्यास अडचणी येत आहेत. तरी राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 10 रुपये अनुदान द्यावे अथवा गाईचे दूध प्रतिलिटर 30 रुपये याप्रमाणे खरेदी करावे, या सर्व मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे. पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी तिलीमिली मालिकेचा अभ्यास घ्यावा, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. MKCL नॉलेज फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था DD सह्याद्री वाहिनीवरती 1 ते 8वीच्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी टिलीमिली ही दैनंदिन मालिका सोमवार दिनांक 20 जुलै 2020 पासून सुरू करतीय. SCERT याला सहाय्य करणार आहे, विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलंय. नमस्कार. राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागा माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनासोबत स्वयंसेवी संस्था देखील काम करीत आहेत. MKCL नॉलेज फाउंडेशन सह पुण्यातील स्वयंसेवी संस्था DD सह्याद्री वाहिनीवर मोफत स्वरूपात इयत्ता 1 ते 8वीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी टिलीमिली ही दैनंदिन मालिका सोमवार दिनांक 20 जुलै 2020 पासून सुरू करत आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ही शासनाची शिखर संस्था त्यांना शैक्षणिक मदत करण्याचं सहकार्य करण्याचं काम करीत आहे. या उपक्रमाकरता MKCL नॉलेज फाउंडेशन, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांचं मी मनापासून अभिनंदन करते. राज्यातील विद्यार्थ्यांनी या मालिकेचा आनंद घ्यावा
असे मी त्यांना या निमित्ताने आवाहन करते. धन्यवाद. 2 वर्षांमध्ये श्रीराम जन्मभूमीवर अयोध्या इथं रामाचं भव्य मंदिर उभारण्यात येणार. दुर्दैवाची गोष्ट की महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रभू रामचंद्र यांची चेष्टा करण्यात आनंद मिळतोय. असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावलाय. महाराष्ट्रामध्ये देखील कोरोनाची काय परिस्थिती आहे हे शरद पवार यांना माहीत नाही का? महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे त्या सरकारमध्ये शरद पवार यांचा देखील पक्ष समाविष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 3 लाखांच्या वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. तसंच कोविड सेंटरमधून रुग्ण गायब होतात, महिलांवरती बलात्कार होतात, याकडे शरद पवार यांचं लक्ष नाही का? असा सवालही किरीट सोमय्या यांनी शरद पवारांना विचारलाय. 2 वर्षात राम जन्मभूमीवर रामाचं भव्य मंदिर होणार. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्या इथल्या काही राजकीय नेत्यांना हिंदूंचे श्रद्धास्थान रामावरून चेष्टा करण्यात एक अनोखा आनंद येत असतो. मी शरद पवार साहेबांना प्रश्न विचारू इच्छितो. महाराष्ट्रात आपलं सरकार आहे, इथे कोरोनाची का आग लागली? 3 लाख पॉझिटिव्ह झाले महाराष्ट्रात. महाराष्ट्राच्या हॉस्पिटलमधून कोरोना मृतदेह गायब होतात, क्वारंटाईन सेंटरमधून कोरोना पेशंट अदृश्य होतात, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांची छेडछाड होते, आत्महत्या होतात, त्याचं उत्तर द्या. धुळे शहरातील मोहाडी परिसरामध्ये झालेल्या राहुल मिंड या खून प्रकरणी त्याचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी राहुलचा मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. खुनात सहभागी सर्व आरोपींना अटक करण्यात यावी व संबंधितांच्या कुटुंबियांना गावाबाहेर काढण्यात यावं अशी मागणी राहुलच्या नातेवाईकांकडून केली गेली. दरम्यान याबाबत पोलीस अधिकारी रवींद्र सोनावणे, होम DYSP यांनी राहुलच्या नातेवाईकांची समजूत घालून 4 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आल्याचं सांगितलं. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असं आश्वासन पोलीस प्रशासनाच्या वतीनं दिलंय. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर आणि चर्चेनंतर राहुलचा मृतदेह स्वीकारण्यात आलाय. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनं पिंपळनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वर्षा फाट्याजवळील हॉटेल कार्तिकीमध्ये सापळा रचून गोवंश जातीचं मांस भरून नवापूर येथील पिंपळनेर इथे लाल रंगाची ओमनी वाहन जात असून हे वाहन पकडण्यात आलं. दरम्यान आज सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनानं पोलीस नाईक निलेश महाजन, पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाज, पोलीस कॉन्स्टेबल भूषण वाघ, होमगार्ड अमोल खरे यांना सोबत घेऊन सदर क्रमांक GJ5AG 955 ओमनी गोवंश जातीचा मांस वाहनासह पकडण्यात आलं. वाहन हॉटेल कार्तिकीजवळ थांबून सदर गाडी चालवणारा ड्रायव्हर याला पोलिसांनी विचारणा केल्यास त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याचं नाव जुबेर रहमान कुरेशी, बैल विक्रीचा वाहन व्यवसाय करतो असं त्यानं सांगितलंय. नागपूरच्या गुलमोहर नगर येथील 10 वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. नेहाल मेश्राम असं या वाहून गेलेल्या मुलाचं नाव आहे. नाल्यावर आलेल्या लोखंडी खांबावरून नाला पार करत असताना तोल गेल्यानं तो नाल्यात पडला. नाल्याचा पाण्याचा प्रभाव जास्त असल्यानं तो वाहत गेला व हा नाला पुढे नाग नदीला जाऊन मिळतो. दरम्यान याची माहिती स्थानिक लोकांनी अग्निशमन दलाला दिली व अग्निशमन दलाच्या 3 चमू बोट आणि दोराच्या सहाय्यानं मुलाचा शोध घेत आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाण्यासाठी शिवसेनेला आमंत्रणाची गरज नाही. अयोध्येचा रस्ता शिवसेनेनं तयार केलाय. तसंच या रस्त्यातील अडथळेही शिवसेनेनं दूर केलेत. उद्धव ठाकरे अयोध्येला पूर्वीपासूनच जातात. अयोध्या आणि शिवसेनेचं नातं जुनं आहे.
असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 5 ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाणार का या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरती राऊत यांनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही अयोध्येला गेले होते आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरही अयोध्येला गेले होते. उद्धव ठाकरे अयोध्येला नेहमी जातात. अयोध्या आणि शिवसेनेचं नातं जुनं असून ते राजकीय नातं नाही. राम मंदिराच्या रस्त्यातील अडथळे शिवसेनेनं दूर केलेत. अयोध्या आणि राम जन्मभूमीवरती आमची श्रद्धा आहे. हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान केलंय असंही राऊत म्हणाले. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चाललाय. कोरोना विरोधातील लढाईत अनेक जण कोरोनाच्या विळख्यातून जसे अनेक कोरोना योद्धे सुटले नाहीत तसंच लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात अस्लम शेख यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणं नसून स्वतःला आयसोलेट करून घेतलंय. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असंही त्यांनी ट्विट करत म्हटलंय. मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे असंही शेख यांनी सांगितलंय. सगळीकडे सध्या कोरोना समूह संसर्गाचा धोका निर्माण झाल्यानं राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन केलं गेलंय. सातारा जिल्ह्यातही 17 जुलैपासून लॉकडाऊन केलंय. मात्र आज एका दिवसात 131 रुग्ण वाढल्याचा रिपोर्ट समोर आल्यानं जिल्ह्यात हा चिंतेचा विषय बनलाय. सातारा जिल्ह्यात 2420 अशी एकूण रुग्णांची संख्या आहे. त्यातील 81 बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यापैकी 1304 रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर 1035 रुग्णांवरती सध्या उपचार सुरू आहेत. ही सगळी आकडेवारी सातारा जिल्ह्यातील नागरिकांची झोप उडवणारी ठरती आहे. येत्या काळात हा समूह संसर्ग रोखण्याचं सातारा जिल्हा प्रशासनासमोर आव्हान असणार आहे. वीज बिल वाढीच्या विरोधात आज बीड जिल्ह्यात भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला. जिल्ह्यात शेतकऱ्यांसह नागरिकांना 1.25 बिल देण्यात आलंय. वीज बिल कमी करावं या मागणीसाठी खासदार प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी संबळ आंदोलन करण्यात आलं. काही कारणास्तव खासदार मुंडे ह्या आंदोलनास आल्या नसल्यानं हिरमोड झालेल्या कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती येऊन संबळ आंदोलन केलं. दरम्यान यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा देखील पाहायला मिळाला. लॉकडाऊनमुळे शाळा ऑनलाईन सुरू आहेत. त्यातही अगदी थोडा वेळ शिकवलं जातं तरी शाळा पूर्ण फी घेत आहेत. ती फी माफ करा. आम्हा पालकांना या संकट काळात हा बोजा सहन होणार नाही. सर्व गरिबांना आरोग्यसेवा नीट मिळत नाही. बेरोजगारीवरती सरकार काय उपाय करताय असे अनेक प्रश्न शालेय विद्यार्थी तरुण तरुणी गरीब शेतकरी यांनी मन की बातसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेत. 25 जुलैच्या रात्री 11 वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमासाठी हे प्रश्न स्वीकारले. mygovernment.in या केंद्र शासनाच्या साईटवरती प्रश्न मागवले गेले असून 26 जुलै रोजी मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी मोदींवरती सूचनांचा पाऊस सुरू झाला आहे. पार्श्वभूमीवर ज्या शाळा बंद आहेत शाळेची परिस्थिती अशी की अगोदरच शिक्षकांनी आमच्या ग्रुप केल्यामुळं ऑनलाईन परिस्थिती जाणून घेतलेली होती. पण बऱ्याच पालकांनी कोरोनामुळं हाताला काम नाही, काम नसल्यामुळं लोकांची परिस्थिती आर्थिक अडचणीची आहे आणि ऑनलाईन जर शासनानं त्या विद्यार्थ्यांची फी घेतली तर आज काही पालकांची अशी अवस्था आहे की कोणाकडे मोबाईल नाही, काही विद्यार्थ्यांनी रिचार्जला पैसे नाहीत, तर ती अडचणीचा विषय होईल. सर्वसामान्य जिल्हा परिषद शाळेत सर्वसामान्य मुलाची सर्वसामान्य पालकांचे विद्यार्थी शिकत आहेत. येळावी मतदारसंघामध्ये आज पंतप्रधान खरीप हंगाम पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसोबत संवाद साधण्याचं काम तासगाव तालुका कृषी विभागामार्फत करण्यात आलं. त्याचं नियोजन कृषी अधिकारी संभाजी पटकुरे हे करत असून त्याची सुरुवात आज तालुक्यात करण्यात आली. सकाळी सुरुवातीला चिखलगोठण, निंबळक, बोरगाव, राजापूर, तुर्ची, ढवळी, वंजारवाडी, पानमळेवाडी, शिरगाव, लिम, गोटेवाडी, विसापूर, तासगाव येथील शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून यासंदर्भात सर्व माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. आज तुर्ची येथील रथाचे स्वागत कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य संजयदादा पाटील यांनी केलं. यावेळी
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नंदिनी मालेदार, डॉक्टर कांबळे, संतोष कदम, स्वप्नील मंडले, सौ आवटी, सचिन दाभोळे, अशोक जोशी, विवेक पाटील, ग्राम सदस्य अधिकारी श्री झांबरे, युवा नेते दीपक पाटील इत्यादी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील व कृषी तालुका अधिकारी पटकुरे यांनी शेतकरी बांधवांची व नागरिकांशी संवाद साधत सर्व योजनांची माहिती दिली.